नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अनेकांचे काल मला कमेंट आलेल्या होत्या की स्फटिक शिवलिंगाविषयी काही फायदे असतील तर अवश्य आम्हाला सांगा। तर आज हा जो व्हिडिओ आहे त्याचबद्दल आपण सगळेजण ऐकणार। शास्त्र सांगते जो व्यक्ती भोग आणि इच्छा मोक्ष या दोन गोष्टीची इच्छा ठेवत असेल त्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये स्फटिकलिंग स्थापन करावे। म्हणून स्फटिक शिवलिंग आपल्या घरामध्ये असणं हे अतिशय शुभ आहे। स्फटिक शिवलिंग घरामध्ये स्थापन करण्याचे अजूनही काही भरपूर फायदे आहेत मंडळी। ज्या व्यक्तीला अपार धनसंपत्ती हवी असेल, जो खरोखर शिवभक्त आहे, ज्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश हवं असेल, विजय प्राप्त करायचा असेल, अशा शिवभक्तांनी आपल्या घरामध्ये स्फटिक शिवलिंग स्थापन केलं पाहिजे। आपल्या देवघरामध्ये स्फटिक शिवलिंग स्थापन केल्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची बाधा होत नसते आणि कोणत्याही संकटांना सामना करावा लागत नाही, कारण स्वतः महादेव त्या भक्ताच्या पाठीशी असतात। पण स्फटिक शिवलिंग घेत असताना जरा पारखून घ्यावा। काही ठिकाणी काचेचे सुद्धा तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळतात, काही ठिकाणी काचेसारखे दिसणारे क्रिस्टल शिवलिंग सुद्धा पाहायला मिळतात। एकाला विचारले असता एकाने स्फटिक शिवलिंगाविषयी काही खुणा सांगितले आहेत। स्फटिक शिवलिंग दिसायला हे काचेसारखे असतात, परंतु त्याच्या आतमध्ये रेषाही असतात असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। स्फटिक शिवलिंग आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर दररोज त्या शिवलिंगाची पूजा व्हावी। महादेवाच्या पिंडीवरती दररोज पाणी का होईना अवश्य वाहावं, दूधही अवश्य वाहावं आणि ते तीर्थ आपल्या घरामध्ये जर शिंपडलं तर कुठल्याही प्रकारची बाधा आपल्या घरातील लोकांना होत नसते। काही भक्त मंडळी तीर्थक्षेत्री गेल्यानंतर सुद्धा स्फटिक शिवलिंग आणतात, पण ते शिवलिंग आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा व्हावी, अभिषेक व्हावा आणि देवघरामध्ये स्थापना व्हावी। स्फटिक शिवलिंगावरती रुद्र अभिषेक करून शक्यतो सोमवारी देवघरामध्ये स्थापन करावं असं शास्त्र आहे। शिवपुराणामध्ये तर वर्णन आहे, स्फटिक शिवलिंग जो व्यक्ती घरामध्ये स्थापन करून महादेवाची विधिवत पूजा करेल, एखादं बिल्वपत्र वाहील, त्याची सकल मनोकामना महादेव पूर्ण करत असतात। आणि सगळ्या देवांमध्ये भोळे देव म्हणजे महादेव आहेत। महादेवाची थोडीशी जरी उपासना केली तर महादेव भक्तावरती प्रसन्न होणारे देव आहेत। अशा पद्धतीनं विविध फायदे या स्फटिक शिवलिंगाच्या माध्यमातून आपल्याला होतात आणि महादेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तर मंडळी, कुठे तीर्थक्षेत्री जर आपण गेला तर नक्की स्फटिक शिवलिंग आणून त्याची स्थापना करावी आणि महादेवाची भक्ती करावी। माहिती तुम्हाला जर आवडली तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। मंडळी, सबस्क्राईब करणं हे अतिशय फ्री आहे, कुठल्याही प्रकारचे चार्जेस आपल्याला लागत नाही, परंतु मी नेहमी सांगतो की आमचं मनोबल मात्र नक्कीच वाढतं। अशाच पद्धतीनं चांगल्या आणि नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। माहिती आवडली तर इतरांना शेअरसुद्धा करा। धन्यवाद। ओम नमः शिवाय।